हा बोला ना. दोनकडून सुंदर भोसले बोलतो म्हणलं. बोला साहेब. ते ह्याचे संभाजी ह्याचे हे रमेश हे म्हणले होते तुम्हाला त्या ह्याच्याबद्दल. हॅलो, हे रमेश पाटील तुम्हाला म्हणले नव्हते का आरक्षणाबद्दल कि दादा तुम्ही राजीनामा द्या? तर तुम्ही म्हणले होते ना आपल्या माझ्या मतदारसंघातले माणसं म्हणले हे करीन. बरोबर आहे ना? हो. आता हे काय येत आरक्षण तर काय शासन द्यायला गेलंय आपल्याला. कोण म्हणलं देत नाही? आता कुठं बघा, 40 दिवसाचं हे दिलं का? 40 दिवस झाले म्हणून काय झालं? आरक्षण देऊन काय कोर्टात अडकून ठेवायचं का परत? 40 दिवस तर झाले. शासन हे पा अशी आडमोठी भूमिका घेऊन चालणार नाही. शासन द्यायचा प्रयत्न करते त्याच्यात कोर्टात टिकलं पाहिजे एवढंच शासनाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीनं जे काही करणं आवश्यक आहे ते शासन करतंय. शासनाने समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल घेऊन शासन देणार आहे. म्हणजे काही उगा असं उद्याच द्या आजच द्या असं करून मग मागचे 2 वेळेस दिलं होतं, कोर्टात टिकलं का? पण ते कोर्टात टिकलं का मागच्या 2 वेळेस? हो, मला एवढं सांगायला. नाही ना, नाही ना. मग आता पण तसंच करायचं का? या घाई घाईत आणि कोर्टात जाऊन थोबाडीच खा असं करायचं का? नाही ना. पण आता ते शासन प्रयत्न करते. अगदी देण्याबद्दल कोणाचा विरोध नाहीये. हो ना, हो ना. सगळ्यांचंच मत आहे ते द्या, पण ते कसं कायदेशीररित्या टिकलं पाहिजे एवढं शासन बघतंय. हो ना, मग शासनाने 30 दिवसात दिले तर 40 दिवस होऊन गेले. 43 दिवस मागणं देणं हे पोरखे घालाय नुसता, काय अर्थ आहे का त्याला? हो ना, मग शासनाला जी समितीचा अहवाल आल्यानंतर मग शासनाला धारेवर धरणं योग्य आहे. हो ना, मग जनतेचं असं म्हणणं आहे किंवा जर समजा तुमच्यासारख्या माणसाने जर हे केलं तर शासनाला अजून द्यावाच लागेल आरक्षण असं. आम्ही तर म्हणतो, आम्ही पक्षाच्या पातळीवर भांडतोय ना. हो ना, हो ना. पक्षाच्या पातळीवर भांडतोय आम्ही. हो ना, आता दिलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं होतं 30 दिवसाची मुदत द्या, मग आता 30 दिवस होऊन गेले द्या. हो ना, 30 रेटा चालूच आहे त्यांच्या पाठीमागे. हो, 30 दिवस 40 दिवस आपण 10 दिवस बोनस दिले त्यांना. हो, बोनस दिले होते. बरोबर आहे. बोनस देणारा हे महा हुशार माणूस आहे. बोनस द्यायचं म्हणजे काय, कधी ग्रामपंचायतची निवडणूक पण लढवलेली नाही, पण आता ते सगळ्यात हुशार माणूस झालाय. नाही नाही, पण दादा आरक्षणाची हुशार माणूस झालाय. मी तेच म्हणतो अहो, मला माहित आहे. तुम्हाला सांगू का, आता ह्या SC समाजाला 75 वर्ष आरक्षण झाले. अले, सुधारणा झाली होय गावगाव समाज. नाही 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 नाही, तुम्हाला विचारतोय प्रश्न, जरा विचार करा आणि सांगा की SC समाजाला 75 वर्ष. तुम्ही माझं रेकॉर्डिंग करताय मला माहित आहे. करा माझं रेकॉर्डिंग, मी काय घाबरतो का कोणाला? नाही नाही, घाबरायचं नाही. मी खरंय तेच बोलतो. 75 वर्ष झालं माझ्या स्वर्गीयांना आरक्षण मिळाले, आदिवासी लोकांना आरक्षण मिळाले, तरी अजून त्यांचे खायचे वादेच आहे. नाही नाही, तुमचं हा तुमचं मत आहे आरक्षणाने सगळा मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे. कारण तसं माझं मत नाही. माझं मत आहे फार थोड्या लोकांना, 4-2% लोकांना त्याचा फायदा होईल आणि बाकीचे लोक वंचितच राहणार आहेत आरक्षण. कारण त्याला शेवटी शिक्षणाच्या अटी आहेत. नाही नाही, OBC जर आपल्याला लक्षात का, लवकर नोकरी मिळायची म्हणजे मेरिट लागतं त्याला शेवटी. हो, पण समजा आपली इतकी टक्केवारी लागून बी पूर आपले लागत नाहीत ना मराठी समाजाचे, कारण आरक्षण नाही म्हणून असं ना हे. नाही नाही, तसं नाहीये. ओपन मध्ये 10% आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 10%पैकी 8% आरक्षण मराठा समाजाला फायदा मिळाला. 10% त्याची आकडेवारी नावासहित पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. म्हणजे आरक्षण मिळतच नाही असं नाही, 10% 8% मेरिटवरच मिळालंय. त्यात काही कोणाचे उपकार नाहीये. मराठा समाजाचे पोरं हुशार आहे, त्यांनी ते नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्या आरक्षणाचा फायदा घेऊन. 8%
इतर ओबीसी कमी टक्केवारीवर लागतं ना मुलगा, 60 वरून आपल्या 70-80 घेऊन बी लागत नाही ना, ते म्हणजे काय आरक्षणाचाच हे ना. हॅलो, मी तुम्हाला सांगतो की आरक्षण तरी मराठा समाजातल्या 4-2% लोकांना त्याचा फायदा होईल, सगळ्याला होणार नाही. शिक्षणामध्ये होईल, मग शिक्षण बाबतीत जे म्हणतात ना, अहो नोकरी शिक्षण तरी काय असते, नोकरी पाहिजे ना. हो ना, मग नोकरीसाठीच आहे ना, शिक्षणासाठीच आहे. मग कोण आहे आज 15-20 नोकरी आहे आपल्यामध्ये वगैरे उपलब्ध, तर कोण 5000 असलं तिथं सुद्धा टिकले नाही, 50 टिकले फक्त. आणि आज 30-40 हजार रुपये महिना करू. समजलं ना, प्रश्न सोपा प्रश्न नाही आहे मराठा समाजाचा.